उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सर्वत्र आनंदाच्या उत्साहामध्ये आज बाप्पाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आता आपण तुळशीबागेमध्ये मानाचा चौथा गणपती दिसतो. तुळशीबाग या ज्या ठिकाणी विराजमान झाले आहे, त्याची प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. पुण्यातील सर्वात मोठा गणपती, महागणपती म्हणून अशी या गणपतीची ओळख आहे. आपल्या समित मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी यांना कृता देखावा केला आहे. 10 दिवसाचा कार्यक्रम कसे असणार आहेत जाणूया त्यांच्याकडनं. नमस्कार. नमस्कार. कसा होता आजचा कार्यक्रम? आजचा कार्यक्रम आम्ही सकाळी बघा 10 वाजता मिरवणूक चालू केली. पारंपरिक रामाची पालखी असते, त्या रामाच्या पालखीतनं आपल्या पूजेच्या गणपतीची गणपतीचा विराजमान केलं. तिथनं आम्ही मिरवणुकीला सुरुवात केली. ती आम्ही जे राम मंदिरातनं बाहेर येऊन जिल्हा मारुती चौक तिथनं महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र बँकेवरनं शनिपार, शनिपारवरनं घेतले आम्ही गणपती चौक, काकाकोवा मॅन्शन, काकाकोवा मॅन्शनवरनं गणपती चौक, गणपती चौकातला आतमध्ये प्राण प्रतिष्ठा 12:30 वाजता केली. आपल्या राजेंद्र भाटिया पुणा मर्चंटचे अध्यक्ष, त्यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा केली. यंदा तुळशीबागच्या सगळीकडे चर्चा आहे, तुळशीबागेमध्ये लोक खरेदी करतात, मात्र यंदा महाकालची आरती, महाकालचं सगळं रूप दिसतंय, काय संकल्पना आहे? यावर्षी आम्ही महाकालची आरती वगैरे पूर्ण केलेली आहे आणि आम्ही तिकडनंच उज्जैनवरनंच गुरुजी मागवलेले आहेत. ते गुरुजी महाकालची आरती करतात अगदी व्यवस्थित. कालपासून आम्ही महाकालची काल पण केली, आज पण केली. आपल्यासोबत काही मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. कसं आहे महाकालचं आरती वगैरे कशी असणार आहे, स्वरूप कसं असणार आहे? जय गणेश. यंदा मंडळाने महाका उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा सादर केला आहे. आपण इथे बघितलं असेल तर उज्जैनच्या भव्य मंदिराची प्रतिकृती, आपण इथं कॉरिडॉरची प्रतिकृती आपण इथं सादर केलेली आहे. तसेच उज्जैनला उज्जैनच्या उज्जैनमध्ये धार्मिकता कशी असते, तिथं उज्जैनच्या मंदिरामध्ये कसे धार्मिक कार्यक्रम केले असतात, ते कार्यक्रम लोकांना समजून घेण्यात यावे यासाठी आम्ही इथं साक्षात महाकालेश्वर मंदिर इथं स्थापन केले आहे. उज्जैनमध्ये ज्या भस्म आरत्या, शृंगार आरत्या, ज्या विविध तिथे षोडोपचार होतात, त्या मंडळाच्या वतीने इथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच मंडळाने यंदाच्या वर्षी आपला मोरायाचा सांप्रदायिक जास्तीत जास्त प्रचार व्हावा यासाठी मंडळाने यंदाच्या वर्षी सत्यविनायक पूजा, ब्रह्मणस्पती याग, तसेच लघुरुद्राभिषेक आणि बाप्पाच्या भक्तांसाठी महाचरणाभिषेक देखील इथे आयोजित केलेला आहे. नितीनजी, 10 दिवस कार्यक्रमाची पूर्ण रेलचाल आहे. तुम्ही महाकालचं केलेलं सर्व पुण्यात चर्चा आहे, मात्र एकीकडे दुष्काळाचा सावट सुद्धा आहे. काही बाप्पाकडे तुम्ही मागणी करणार आहात का, लोकांना काही संदेश देणार काय मंडळाच्या माध्यमातून? गणपती बाप्पा मोरया, सर्वप्रथम अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये या आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि हा असाच उत्सव 10 दिवस राहणार आहेत. तुम्हाला सांगायचं की तुळशीबाग मंडळाचं वैशिष्ट्य आहे की 1952 सालापासून पौराणिक आणि धार्मिक देखाव्यांची परंपरा असणारं हे मंडळ आहे. तीच परंपरा कायम ठेवून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती इथे केलेली आहे. आमच्या सहकारी मित्रांनी, अध्यक्षांनी आपल्याला सर्व त्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. फक्त मला एक त्यात सांगावं असं वाटतं की तुळशीबागेमध्ये बाजारपेठेचं जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये महिलांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच अनुषंगाने आमच्या इथं एक दिवस महिलांचा उपक्रम केला जातो. त्यामध्ये सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत सर्व उपक्रम, एक दिवसाचं व्यवस्थापन हे सगळं महिला करतात आणि समाजातील विविध क्षेत्रातील 5 महिलांना इथं सन्मानित केलं जातं. म्हणजे तुळशीबाग आणि हे महिला यांचं जे काही नातं आहे ते अधोरेखित करण्याचा इथं मंडळाच्या वतीनं सुद्धा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे जसं आपण म्हटल्याप्रमाणे मागच्या 2 वर्षामध्ये कोविडची जी परिस्थिती आली होती, कोविडमध्ये मंडळाने अत्यंत साधेपणानं उत्सव साजरा केला. त्याच्यामध्ये इथल्या कलाकार लोक जे पुजारी असतात त्या लोकांसाठी धान्याचं किट वाटप केलं होतं. इथल्या व्यापारी लोक अशी होती की जी लोकं परराज्यातनं इथं व्यवसायासाठी येतात त्या परराज्यातील लोकांना दैनंदिन लागणारे शिधा, हे 2 महिन्याचा शिधा आपण मंडळाच्या माध्यमातून दिला होता. म्हणजे कुठलीही नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येते त्यावेळेस गणपती मंडळ हे पहिलं असतं, गणपती मंडळाचा कार्यकर्ता पहिल्यांदा असतो. दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी झालेली आहे. तर गणरायाचरणी हीच प्रार्थना आहे की ह्याच्या पुढे पाऊस चांगला होऊ देत, कारण पाऊस आणि ह्या सगळं एक चक्रकार असतं, आर्थिक चक्र असतं आणि त्या आर्थिक चक्रामध्ये जर डिस्टर्ब झालं तर देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसू शकते. त्यामुळे माझं गणरायाला आणि साक्षात इथं महाकालेश्वराचं उज्जैनमधलं मंदिर आहे या सर्व महादेवाला प्रार्थना आहे की पाऊस आणि धनराज्य चांगलं होऊ देत, बळीराज्य येऊ देत आणि सगळं सुजलाम सुफलाम येऊ देत. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. जय श्री महाकाल. हा जो देखावा सादर केला आपण तुळशीबागेचा, हा उज्जैनचा मंदिर जे महाकालचं आहे ते आपण इकडे सादर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं आहे की जे इकडे गुरुजी आपण ह्या मंदिरात हा जो गाभारा केला आहे महाकालचा,
तो हे जे गुरुजी आहेत ते हे प्रॉपर आपण त्या महाकाल मंदिरातनंच मागवलेले आहेत, जे उज्जैनचे गुरुजी आहेत. आणि हा अख्खा देखावा तुम्ही जेव्हा बघाल तर हे जशी महाकालचं मंदिर आहे, म्हणजे ज्या भक्तांना तिकडे जाता येतं किंवा ज्यांना नाही जाता आलं महाकालला अजूनपर्यंत, त्या महाकालचं दर्शन आपण तुळशीबागेतच घेऊ शकतो इकडे जागेवरच. आजच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याकडे हे दर्शन 24 तास चालू राहणार आहे. आणि म्हणजे नाही का तुम्ही बघाल तर आपण इकडे सगळं महाकालचा गंध वगैरे सगळं आपण अवेलेबल केलेलं आहे. जसा मॉल तिकडे महाकालच्या मंदिरात असतो उज्जैनच्या, तोच मॉल आपण इकडे निर्माण केलेला आहे. तुळशीबाग मंडळांनी यावर्षी जो सेटअप सगळा केलेला आहे महाकाल मंदिराचा, तर इथं आल्यानंतर असं फील झालं की जसं काय आपण खरंच उज्जैनला आलेलो आहोत. आणि इथे आतमध्ये जे महाकालचं जे सगळं स्ट्रक्चर केलं आहे ते बघून इतका उत्साह वाढला आहे. काल पण जे आमचं ओपनिंग झालं मंडळाचं सगळं गणपतीचं महाकालचं, ते इतकं सुंदर होतं. आणि ते वादन जे केलं ते पण खूप छान होतं. गणपतीच्या इथे दर्शन घेऊन जसं इथे आल्यानंतर एक वेगळंच फील होतं, म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आहे आल्यानंतर. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिल्यांदा तुळशीबाग या मंडळाचं खूप खूप हार्दिक अभिनंदन ह्याच्यासाठी, कारण यावर्षी जे उज्जैनचं श्री महाकाल मंदिर उभं केलं तर ते अप्रतिम आहेच. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बारकाव्यासारखा बघितले मंदिराच्या. तर मी स्वतः उज्जैनला जाऊन आलेली आहे तेव्हा मला माहिती आहे. आणि हा विषय जो आहे की भारतीय आपलं जे धर्म आहे, आपलं सनातन आहे, ह्या गोष्टी का जाणून घ्यायच्या, येणाऱ्या पिढीने येणाऱ्या सगळ्या लोकांनी, हेही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या त्यांच्या देखाव्यांमध्ये आपल्याला दिसतं. आणि तसंच यावेळेला हे महाकाल मंदिरातून दिसलेलं आहे. आमच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी. आणि असंच आपलं कार्य खूप नेहमी चांगलं राहो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. धन्यवाद. पुण्यातील असेच आपण विविध मंडळ पाहणार आहोत, देखावे पाहणार आहोत. तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामन अक्षय, सह मी प्रथम पुरोहित, प्रभात, पुणे.